तर मनोज जरांगेंची मराठा शांतता जनजागृती रॅली आज धाराशिवमध्ये आहे. धाराशिवमध्ये आज मनोज जरांगे मराठ्यांशी संवाद साधणार आहे. हिंगोली, त्यानंतर लातूर आणि आता धाराशिवमध्ये मनोज जरांगे यांची ही जनजागृती रॅली आहे. तर मनोज जरांगे आज धाराशिवमध्ये मराठ्यांशी संवाद साधणार आहे. तर 13 जुलैपर्यंत खरं तर मनोज जरांगे यांची ही जनजागृती रॅली होणार आहे. आज धाराशिवमध्ये ह्या जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. धाराशिवमध्ये मनोज जरांगे मराठा समाजाशी संवाद साधणार आहे. तर मराठा शांतता रॅली ही सुरू झालेली आहे लातूर, त्याआधी हिंगोली या ठिकाणी ही रॅली पार पडली आणि आता धाराशिवमध्ये जरांगे यांची ही रॅली होणार आहे आणि या रॅलीत जरांगे हे मराठा समाजाशी संवाद साधणार आहे. तर 13 जुलैपर्यंत या रॅलीचं आयोजन आहे. शेवटचा टप्पा या रॅलीत छत्रपती संभाजीनगरचा असेल आणि त्यानंतर मनोज जरांगे ही मराठ्यांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट करतील.